भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्याच्या वतीने शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ येथे तालुका कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत गाव चलो अभियान या विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान शुक्रवारी उत्तर रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष नीलकंठ घरत यांचे निधन झाले. त्यांना या बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोदी सरकारने केलेली विकास कामे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव चलो अभियान सुरू करण्यात आलं आहे. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी 4 फेब्रुवारीपासून या अभियानाला सुरुवात करण्यात येण्याची माहिती तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी दिली. या बैठकीला तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच आनंद ढवळे यांच्यासह तालुक्याचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 3/2/2024 रोजी सकाळी माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली माननीय जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांच्या अध्यक्षते प्रमुख उपस्थितीमध्ये आज गाव चलो अभियान या अंतर्गत जी काय कामं करायची आहेत ती सर्व जनतेला माहीत व्हावं, कार्यकर्त्यांना माहीत व्हावं अशा पद्धतीची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती. त्या बैठकीला संपूर्ण कार्यकर्ते भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याच्यामध्ये या 2024 ज्या निवडणुका येत आहेत, अनेक निवडणुकांमध्ये ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, महानगरपालिका आहे, लोकसभा आहे, तर अशा ज्या निवडणुका आहेत त्याची तयारी आणि आपण गावोगावामध्ये काय कामं करतो, मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये उरण पनवेल या दोन्ही मतदारसंघामध्ये काय कामं करतो अशा पद्धतीची माहिती सर्व कार्यकर्त्यांना व्हावी, जनतेला व्हावी म्हणून आपण सर्व बूथवर प्रमुख गाव चलो अभियानाअंतर्गत नेमलेले आहेत. त्यांनी तिथं जाऊन सर्वतपण आपण त्या बूथ कमिट्या नेमलेल्या आहेत. हे सुरुवातीच्या काळामध्ये 30+1+30 31 लोकांची कमिटी आपण नेमली होती. नंतर पुन्हा आपण शॉर्ट करून 1+10 म्हणजे 11 कमिटी आपण या ठिकाणी नेमलेली आहे. त्याच्यामध्ये अध्यक्ष आहेत, तुमचा मन की बात कार्यक्रमाचा प्रमुख आहे, म्हणजे अनेक त्याच्यामध्ये पदं आहेत, ती सर्व आपण नेमलेले आहेत. त्यांना त्या ठिकाणी जाऊन भेटून त्यांच्याकडूनसुद्धा गावामध्ये जे प्रतिष्ठित लोक आहेत ते प्रतिष्ठित लोकांना भेटून जेणेकरून त्यांना माहिती व्हावं की भारतीय जनता पार्टीचं मोदी साहेब काय काम करतात हे सर्व जनतेला माहीत व्हावं या दृष्टिकोनातनं हा गाव चलो अभियान या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. कालच आपल्याला बावनकुळे साहेबांनी आम्हाला सर्व मीटिंग घेऊन माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये भिंतीवर प्रत्येकाच्या घरावर वीर एक बार मोदी सरकार असं आपल्याला घोषवाक्य त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि मग त्याचा फोटो काढून मग तो सरळ ॲपवर डाउनलोड करा. खरं म्हणजे आम्ही पनवेल उरणमध्ये 250 भिंतींवर चित्र काढलेली आहेत, पण आम्ही सरळ ॲपमध्ये डाउनलोड केलं नाही, त्याच्यामुळं ते त्यांच्या रेकॉर्डला काही गेलं नाही. म्हणून आता कार्यकर्त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सूचना केल्यात की जिथं चित्र काढेल ते ताबडतोब 4 लोकांना घेऊन फोटो काढून तो सरळ ॲप किंवा मोदी ॲपवर डाउनलोड केला तर त्याचा रेकॉर्ड त्या ठिकाणी राहतो. आणि म्हणून उद्यापासून 4 तारीख ते 11 तारखेपर्यंत चालणारे हे गाव चलो अभियान यशस्वी होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांचं सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे. माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केलेलं आहे आणि मला वाटतं हे गाव चलो अभियान अंतर्गत जे गावोगाव सर्व कार्यकर्ते जाणार, खरं म्हणजे त्या ठिकाणी 1-24 तास वस्तीचं गाव मी शोधायचं आहे. मी त्या गावामध्ये सकाळी गेलो तर दुसऱ्या सकाळी आपण घरी जायचं आहे. मी प्रत्येकाने त्या ठिकाणी वस्ती करायची आहे, पण गाव जर जवळ असतील ते दिवसभर राहून पुन्हा दुसऱ्या दिवशी पण 2 दिवस त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्ते त्या ठिकाणी माहिती घेतील. मी एखादा क्रिकेटर आहे, गावोगावामध्ये चांगले क्रिकेट खेळणारे कार्यकर्ते आहे, म्हणजे खेळाडू आहे, तर त्या खेळाडूंना भेटणं, एखादा भजनीबुवा आहे, कीर्तनकार आहे, म्हणजे अनेक लोक आहेत, या लोकांना त्यांना भेटून त्यांनासुद्धा आपण आपली ही माहिती सर्व त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. मला वाटतंय राम अयोध्येला आता ट्रेन चाललेली आहे आणि पनवेल तालुक्यामधील
मला वाटतं जे कार्यकर्ते आहेत मी त्याच्यामध्ये सुद्धा भजनीबुवा आहेत, कीर्तनकार आहेत, महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत, अशा लोकांना त्या ठिकाणी आपण सुरुवातीला घेऊन, कार्यकर्त्यांना आपण नंतरच्या फेरीला घेऊन जाणार आहोत. आता फक्त आपण जे मध्यस्थी लोक आहेत म्हणजे खरोखर समाजामध्ये प्रचार करू शकतील का, कसं राम मंदिर उभं केले मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पार्टीने, हे सगळं सांगण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वांची ट्रीप जवळजवळ 2000 रुपये माणशी भरायचे आहेत, पण ते पार्टी भरणार आहे. त्यामुळं आपण सर्व जे आहेत प्रतिष्ठित लोक त्यांनी अयोध्येलासुद्धा जाण्यासाठी आपलं नाव नोंदवावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा मी या निमित्तानं त्यांना करतो आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या गावात आपल्या भागामध्ये जर कोण असा माणूस असेल तर त्याचं नाव लवकरात लवकर नोंदवावं अशा प्रकारची विनंती.